विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता तिसरी विषय इंग्रजी मधील युनिट 4 यामधील बनाना डिलाइट म्हणजे केळीचे शिखरण कसे बनवता हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. परिसरातील विविध फळे तुम्ही पाहिली असणारच आणि खाल्ली तर असणारच. फळ म्हणजे आपला आवडता मेनू असतो. उदाहरणार्थ आंबा, चिक्कू, द्राक्ष, पेरू वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्दांचा साठा वाढवण्यासाठी आपण त्यांना विविध कृतीच्या माध्यमातून त्यांची इंग्रजी भाषेबद्दलची आवड तयार करू शकतो. त्यासाठी आज आपण केळीचे शिखरण या पाककृतीमधून त्यांना विविध इंग्रजी शब्द कोठे कसे वापरायचे हे आज आपण त्यांना सांगणार आहोत. चला तर मग आज आपण विद्यार्थ्यांना केळीचे शिखरण म्हणजे बनाना डिलाइट कसे बनवतात याचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. तर पालकवर्गांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांना हा व्हिडिओ व्यवस्थित पाहण्यास सांगावा व टप्प्याटप्प्याने ही पाककृती करण्यास सांगावी.